नमस्कार वर्षाद मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मस्त साबुदाण्याची खिचडीची रेसिपी घेऊन आलेली साबुदाणा हा कसा भिजवायचा मी इथं एक कप असा हा साबुदाणा घेतला आणि याला दोन वेळा पाण्याने मस्त आपल्याला धुऊन घ्यायचा आहे ज्या कपने किंवा वाटीने माप घेतलं त्याच वाटीने मी आता आधी याला दोन वेळा पाण्याने धुवून घेतलंय आणि नंतर त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि इथं साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय हे बघा मिनिमम चार चमचे हे पाणी आहे असं आपण हात दाबल्यावर अलगत असं हे वरती पाणी तरंगतय असं पाणी आपल्याला राहू द्यायचंय आणि चार तासासाठी भिजत घालून घ्यायचंय मी पूर्ण रात्रभर असंच पाणी टाकून याला भिजत घालण्यासाठी ठेवून दिलंय सकाळी उठून बघितलं तर मस्त असे मोकळे हे भिजलेले साबुदाणे तयार आहेत हे बघा किती छान मऊ लुसलुशीत हे साबुदाणे भिजून तयार आहे म्हणजे पाणी निथळ आपण अर्धा वाटी पाणी टाकलो तर त्यामध्ये मस्त हा साबुदाना छान असा बनून झालाय म्हणून साबुदाना भिजवताना कधी पण असा भिजवा खूप छान भिजून तयार होतो मस्त मोकळा हा साबुदाना तयार झालाय एक वाटी जर साबुदाना असेल तर अर्धा वाटी इथं मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून घेतले आणि मस्त शेंगदाणे मिक्सर फिरून घेतले हे अर्धा वाटी मी टाकून घेतलाय शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकलंय अर्धा चमचा मस्त याला मिक्स करायचंय मीठ आणि हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपण लगेच याला बनवायला आहे पण हे बघा मी पूर्ण हे मिक्स करून घेतले नंतर मी इथं कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तेल टाकून घ्यायचंय मोठे दोन चमचे तेल मी टाकून घेतलंय जास्त तेल टाकू नका नाहीतर ऑइली होतील मग साबुदाणे त्यानंतर एक छोटा बटाटा घेतला होता त्याची साल काढून घेतली आणि त्याला बारीक चॉप करून घेतलाय कच्चाच बटाटा मी वापरलेला आहे कारण हा तेलामध्ये मस्त वापरून जातो मग दोन त्यासाठी मी याला परतून घेते हे बघा याला मस्त आहे म्हणजे हा शिजून तयार झालेला आहे त्यानंतर इथं मी आहे जिरं एक चमचा आपल्याला जिरं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेल्या मी इथं टाकून घेतलेल्या आहेत मस्त बारीक कट आहे कारण हे तिखटवाल्या दोनच घेतले आहेत मी मिरच्या याला मस्त दोन मिनिटांसाठी परतल्यानंतर जे आपण साबुदाणे घेतले होते ते इथं टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा वापरू शकतात यामध्ये पण साबुदाणा ही प्रॉपर तरीकेने ही बनवलेली मी मस्त असं हे मस्त लाल मिरची किंवा हिरवी मिरची टाकून तुम्ही बनवू शकतात आता याला दोन मिनिटांसाठी मस्त याला परतायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आता हे परतल्यानंतर मी दोन मिनिटांसाठी परत याला एक वाप काढून घेते मीडियम फ्लेमवर दोन मिनटं झालेले आहेत मस्त याला वाप आली हे बघा खाली मस्त लागलं म्हणजे साबुदाणा आपला छान असं स्टीम झालेला आहे हे बघा मस्त फुगून पण आलेलं आहे आणि मोकळा लुसलुसीत हा साबुदाना बनून तयार झालाय यामध्ये आवडीनुसार आपण आता इथे वरून टाकणारे कोथंबीर काही लोक खात नाही स्किप सुद्धा करू शकतात पण मी वरून मस्त ही कोथंबीर आहे आणि मग लुसलुसीत आपला साबुदाना हा बनून तयार झाला हे बघा किती छान हा साबुदाणा बनून तयार झालाय थोडा पण चिपकलेला नाहीये कढईला आता मी एका प्लेट मध्ये याला काढून दाखवते तुम्हाला किती मोकळा मऊ लुसलुसीत लुस आपला साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली हाय ना उपवासाला पटकन बनवून मोकळी नाही चिपचिप नाही कच्चा राहणारा हा साबुदाणा मस्त ही खिचडी बनून तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन घंटी पण नक्की दाबा कारण मी पुढच्या वेळेस काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल चला मग अशाच युनिक व्हिडिओ बघा Travian. Bye!